श्रीरामपूर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मोहीम। 40 वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा अशी मागणी, तसेच शासन दरबारी कागदोपत्री पूर्तता करून देखील राजकीय ग्रहण लागल्यानं श्रीरामपूर जिल्हा होऊ शकला नाही। त्यातच राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी शिर्डी या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा केल्यानं श्रीरामपूर जिल्हा व्हावा याकरिता श्रीरामपूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष, संघटना, व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलने करत असताना शहरातील जागरूक नागरिकांची भूमिका बजावत माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांनी आपले वडिलांप्रमाणेच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्रयत्न सुरू केले असून श्रीरामपूर जिल्हा व्हावा याकरिता मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांना नागरिकांच्या वतीनं पत्र लिहून श्रीरामपूर जिल्हा व्हावा याकरिता मोहीम हाती घेतली आहे। तसेच तालुक्यातील नागरिकांनी श्रीरामपूरकर असल्याचा अभिमान व्यक्त करत या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं आहे। एक सुज्ञ नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपला तालुका जिल्हा होण्यासाठी आता जी मोहीम सुरू केली आहे पोस्टकार्डची, त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा भाग नाही आहे, कुठल्याही संघटना नाही, कुठलाही ग्रुपचा हा प्रोग्राम नाही असून हे सगळे आपल्या जनतेतून आपला एकत्र आपण CM साहेबांना आवाहन करतो आहोत की आपला तालुका जिल्हा झालाच पाहिजे। या शहरातील विविध संघटना तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते। याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।